मुद्दे आहे ते वाशी रेल्वे स्टेशन आणि सानपाडा रेल्वे स्टेशन यामध्ये प्रथम तिकीट विंडो घर आहे, रस्ते फुटपाथ पदपथ शौचालय पोलीस स्टेशन चौकी आणि सी सी कॅमेरा ह्या यातल्या मागण्या आहेत। त्या मागण्यांचं मी सुद्धा आपल्याला दिली या मागण्या त्यामध्ये आहेत। त्याचसोबतच विशेष मागण्या या पलीकडे या मागण्या आहेत की नव्या मुंबईमध्ये जो सानपाडा सेक्टर टोटल 9 आहेत त्या सेक्टर 9 मध्ये त्यांनी 1 इंच जागा ठेवली नाही। 40,000 चौरस मीटर जागा 1,100 कोटीला विकलेली आहे। आमची मागणी आहे की शहरासाठी या त्या वस्तीसाठी 20,000 चौरस मीटर जागा ठेवा, 20,000 चौरस मीटर जागा तुम्ही विका, त्या तुम्हाला 700-800 कोटी येतील। ऑलरेडी 240 कोटी आलेले आहेत आणि ते 600 कोटीपैकी 20,000 चौरस मीटर जागा शहरा लोकांचा हातपाय पसरवण्यासाठी त्यांची मुलं वाढवून वाढण्यात त्यांना जगण्यासाठी ठेवा आणि जे काही 600 कोटी आहेत त्यातून 100 कोटी या वसाहतीसाठी द्या, 200-300 कोटी तुम्ही या नवी मुंबई शहरासाठी द्या, बाकी तुम्हाला कुठे पनवेलला न्या, धोरणला न्या, कुठे न्यायच्या न्या, ठाण्याला द्या किंवा मुंबईला न्या, असे आमच्या मागणी। मग सांगितलं की या ठिकाणी एकतर आम्हाला हा आंदोलन उग्र करावं लागेल किंवा त्यांची इच्छा असेल की आम्ही त्यांच्या दालनातून शहीद व्हावं, कारण आम्ही मारामाऱ्या करायच्या। आता मला थोडंसं याचं विचित्रपणा वाटतं थोडंसं, म्हणजे आम्ही मारामारी करत बोललो का पोलीस त्यांच्याकडे आहेत? मी आंदोलक ज्या वेळेला बोलतो की आम्ही सोडणार नाही, आम्ही तुमचं दालन फोडू, आम्ही तुम्हाला मारू, तुमच्या अंगाला काला पाचू, मग त्यांच्याकडे कोण आहेत? पोलीस आहेत बंदूक घेऊन। आम्ही मग ते पोलीस तो सैनिक जो आहे ना त्यांच्याकडे तो पाठवणार, त्याच्यावर आम्ही का म्हणतो? आम्ही काय नाही करणार, तुम्ही आम्हाला मारा तुम्ही, की तुम्हाला शहीद व्हाय, तुम्हाला वाटतं ना की आम्ही शहीद व्हावं, आम्ही शहीद होतो, तुम्हाला वाटतो ना का आम्ही रक्त पाडावं पोलिसांच्या माध्यमातून, आम्ही स्वतः रक्त देतो, ही माझी पुढची स्टेप आहे।